जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसून आलंय. गेल्या 7 वर्षांमध्ये हे प्रमाण सुमारे 5% घटलंय, पण धक्कादायक म्हणजे लहान मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण वाढलंय. टाटा सामाजिक संस्था आणि भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जागतिक प्रौढ तंबाखू सेवन सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचा अहवाल मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात प्रसिद्ध करण्यात आला. 2009-10 पहिला सर्वे केल्यानंतर दुसरा सर्वे 2016-17 करण्यात आला. महाराष्ट्रात तंबाखू सेवन करणाऱ्यांचं प्रमाण घटलंय. गेल्या 7 वर्षांमध्ये 31.4% 26.6% आलंय. शहरी भागात 22.9% आणि ग्रामीण भागात 29.9% इतकं प्रमाण आहे. राज्यात 2,40,00,000 व्यक्ती तंबाखूचं सेवन करतात आणि त्यापैकी 89% लोक हे रोज तंबाखूचं सेवन करतात. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणारे 24.4% तर धूम्रपान करणाऱ्यांचं प्रमाण 3.8% आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्यांपैकी 45% जणांना ही सवय सोडण्याची इच्छा नाही. धूम्रपान करणाऱ्यांचं प्रमाण शहरी भागात अधिक तर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्यांचं प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. राज्यात खैनी आणि गुटखा खाणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटखाबंदी असतानाही सर्वाधिक जास्त गुटखा सेवन करतात. थेट तंबाखू खाणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक आहे. गॅट स्वनचा रिपोर्ट हा 2007 आपण केलेला होता आणि आता ह्या वर्षी 2016-17 गॅट्स 2 रिपोर्ट हा ग्लोबल सर्वे आहे आणि महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचे किती पेशंट आहेत, टोबॅको च्युईंगचे पेशंट किती आहेत, सिगारेटचे पेशंट किती आहेत याच्या बाबतीमध्ये हा सर्वे आपल्याला सांगतो. या सर्वेतून आपल्याला एक गोष्ट हे होते की जरी कमी झालेलं असेल तरी तरुण मुलांमध्ये सिगारेट स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं ह्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. 15-17 वयोगटातील मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचं प्रमाण 7 वर्षात 2.9% 5.5% गेलंय. देश पातळीवर ह्या वयोगटातील मुलांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण 50% कमी झालंय, तर राज्यात मात्र हे प्रमाण 100% वाढलंय. तसंच तंबाखू सेवनाची सुरुवात 1 वर्षानं कमी होऊन आता 17 होऊ लागली आहे. शाळा कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळेच मुलांमध्ये ही सवय वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 5% की गिरावट एक अच्छी बात है क्योंकि पूरे महाराष्ट्र के लिए हुई है, लेकिन दुख की बात यह है कि जो बच्चों में इसका प्रचलन बढ़ गया है 2.9% से ये 5.8% हो गया है. महिलाओं में 1% महिलाएं सिगरेट की शुरुआत कर रही हैं. ये कहीं ना कहीं चौंकाने वाले तथ्य हैं जिसके बारे में हमें काम करना पड़ेगा. देशात वर्षाला 1,00,000 तर राज्यात 12,000 जणांना तोंडाचा कॅन्सर होतो. यापैकी 50% रुग्ण हे 1 वर्षाच्या आत मरण पावतात. तंबाखू, सुपारी, अल्कोहोलमुळे 90% कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या तंबाखूला दूर ठेवणं चांगल्या आयुष्यासाठी योग्य आहे. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.